झाडांना पावसाची चाहूल लागावी तशी श्रावणाला बाप्पाची चाहूल लागते. दरवर्षी तीही न चुकता देव येतो आमचा, पहिले नमन बाप्पाला. मोर्या रे बाप्पा मोर्या रे, परब किचन आणि बाप्पाचं खूप छान नातं आहे आणि ह्यावर्षीही आम्ही गावी आलो आहोत. आम्ही साधला आहे संवाद आमच्या गावातील मूर्तिकारांशी. माझ्या बालपणापासून ज्या मला छंद आहे जवळजवळ मूर्त्या बनवण्याचा, म्हणजे लहान लहान अशा पहिल्या सुरुवातीला गणपतीच्या शाळेत जाऊन ती माती आणायचं आणि घरी छोट्या छोट्या मूर्त्या बनवायचा असा छंद होता. तिथपासून मला छंद चालू झाला आणि मग त्यानंतर मग वाडीतील माझा वैयक्तिक गणपती करायचा मी. त्याच्यानंतर माझा एक वैयक्तिक करत असताना वाडीतील गणपती आले. चला तर आपणही पाहूया गणपती यायच्या अगोदर त्यांची ही मूर्ती बनवण्याची तयारी कशी चालू आहे. फिनिशिंग चालू आहे आणि फिनिशिंग झाली की जोडणी चालू आहे त्याची. हे आता तुम्ही पाहताय हे गणपतीच्या हातामध्ये किंवा गळ्यामध्ये जे हार बनवतो किंवा हातामधले जे तोडे बनवतो, म्हणजे सोनं जे हातामध्ये दिलं जातं दागिन्यानं, त्या प्रकारचे हे दागिने बनवले जातात. हे आम्ही हाताने बनवलेली मूर्ती आहे. डिझाईन वगैरे असतो टाकून, म्हणजे ऑर्डरप्रमाणे सांगितल्याप्रमाणे डिझाईन टाकून दिलेलं आहे. ती मूर्ती बनवताना साधारण 2-3 दिवस जातात. ह्यात काय माती वगैरे काय शाडू शाडू साहेब शाडू. पहिले आमचे आजोबा करायचे, त्याच्यानंतर आजोबानंतर काकांनी मोठ्या काकांनी त्याच्यात लक्ष घातलं. त्यानंतर त्यांच्या पाठोपाठ मग वडील बारके छोटे काका असे करत करत मग त्यांच्याही मग आम्हीही घेतलं. हातीत माती घेऊन आपलं काही ना काही बनवायचं, वडील त्याला प्रोत्साहन द्यायचे असं कर तसं कर, तर बघून बघून आम्ही शिकलो. हात्याची मूर्ती असेल तर 1 दिवस जातो, हाती मूर्ती असेल तर मूर्तीवरती अवलंबून आहे. आम्ही शाडू माती वापरतो, हात भरण्याचं काम चालू आहे. मी एक फ्रेंडली मूर्ती तयार करतो, 15-20 वर्ष झाली, म्हणजे एक 7-8 दिवसात होऊन जाईल माती काम ते संपेल. 7-8 दिवसात मग कलरिंग जास्त बस करून 100 दृश्य गणपती मुंबईला पाठवतो एको फ्रेंडली लागल्याचे.